अजून काय आहे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। फादर्स डे। यस, अजून आहे फादर्स डे, है ना? मग दोन्ही एक साथ आला ना बिया? आणि कालचं तुला सेलिब्रेशन आवडलं? किती केक कापले ना आपण? ओ, आणि तुझा आणि तीन आणि तुझा आणि डॅडीचा फादर्स डे वाला केक किती क्यूट होता, छोटासा मस्त होता ना, मला तो खूप आवडला। तुला आवडला ना? मस्त होता, छान मला तो जाम आवडला तो केक, छोटा क्यूटी पाई। आणि काल सगळी मज्जा आली ना, सगळे जण आलेले। पहिलं कोण आलेलं? मम्मी, काका आणि कोण? दीपू काका पण होता। आणि मग ते सगळे गेल्यानंतर परत कोण आला आपल्याकडे? अजून 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 अरे तृप्ती माऊ, संदेश काका, मग सगळे आलेले, मजा आली ना त्यानंतर पण। मग हो, आता माझा बर्थडे तर मी असणारच ना बाळा। मग चला, मग आता काय करायचं बाळा? आज फादर्स डे, गिफ्ट बनवणार। काय गिफ्ट? काय रिटर्न गिफ्ट? पण काय? रीड ग्रीटिंग म्हणतात, ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे ना। चला मग आपण बनवूया ग्रीटिंग कार्ड। हो मग आपण डॅडासाठी बनवूया ना ग्रीटिंग कार्ड। हा चालेल, चला बनवूया। काय ते आपण बघूया, आपल्याकडे काय आहे ना ते आधी बघूया आणि मग बनवूया। ओके चलो करा। आता मी बिहाला बसवला आहे ग्रीटिंग कार्ड बनवायला, छोटंसंच ग्रीटिंग बनवणार आहे। आणि मी फक्त तिला इथे जस्ट कुठला कलर करायचा आहे आणि कुठला नाही हे फक्त तिला दाखवले, आणि कारण आता बिहा माझी मोठी झाली आहे, हो ना, त्यामुळे आता बाकी सगळं पुढचं बिहा करणार आहे, लिहिणार पण बिहाचं ना। मी फक्त तुला स्पेलिंग सांगत जाईल बाळा। ओके मम्मी लिहित झालं। हा आणि काय कटिंगचं काय असेल ना ते मी तुला करून देईल, मग तू चिटकव बस। काय चिटकव? ते मी तुला देते करून। हा मग तू आता हे करा, माझं कम्प्लीट झालं की मी तुला दाखवून। चालेल तो पण तू करा। झालं का विहा मॅडम? दुसरा कलर येतो। कुठला कलर घेतला? लाईट ग्रीन घेतला? डार्क ग्रीन घे। कुठे डार्क ग्रीन? मग आता कधी होणार आहे तुझं? आटप पटापट। चला डॅडाला सरप्राईज द्यायचंय संध्याकाळी। सो याचं कलर झालेला आहे करून, आणि हे हार्ट आणि ही मिशी हे मी तिला म्हणजे कापायचं वगैरे काम तिला नको म्हणून मग मीच कटिंग केलं आणि चिटकवलं आहे। आणि इथे मी रेषा ओढल्या आहेत जेणेकरून ती आता जे लिहेल त्याचं ते कसं वर खाली नको व्हायला, एका लाईनीत व्हायला, है ना विहा? आणि मी सांगेल तसंच ले जा तिला, कारण की सवय ती अजून असं प्रत्येक शब्दामध्ये ते प्रत्येक वर्डमध्ये गॅप ठेवून लिहायचं। थांब बाळा मी सांगते तुला तसं लिह, तसं आता मी तिला सांगते आणि मग ती एक लिहत जाईल। हे चला कॅपिटल आय, हा विहा हळूहळू लिहायचं आय। व्हेरी गुड, इथे मला थोडं स्पेस ठेवायचं आणि पुढे लिहायचं लव। नाही डॉट नको, इथे लिह लव। ए बाय बाय, इथे एल, हा एल, बघा एल कसं आहे, उलटा नको लिहू। हा ओ, बी, हा कॅपिटल बोललेली मी, स्मॉल नाही। ई पण मोठा, सॉरी वी लिह, आता वी मोठा लिह, मोठा लिह। विहा मॅडमची स्पेलिंग चुकली आहे, इकडे डॅडा लिहायचं होतं तर ते चुकून पी झालं, तर तिला आता रडायला येते। आता काय करायचं बाळा? झालं आता रॉंग झालं, आता काय करायचं?
काय करायचं सांग, जाऊ दे, रडू नको आता, चल राहू दे, आपण ते कवर करू. हा दादा समजून घे, ठीक आहे, टेन्शन न घेऊ, चला आपण कवर करूया, नको रडू, चला दादा समजून घेईल. म्हणून तुला सांगते हळूहळू लिहायचं, म्हणजे तुझं रॉंग नाही होणार, तू घाई खूप करतेस लिहायला, कळलं? आता हळूहळू लिह, मी ते कवर करते, मग पुढे बरोबर लिह. हा चल, रडणं बंद कर, रडणं बंद कर आधी, जवळ लिहा इथे, हा डी, आणि इथे ए लिहायचं, आता कॅपिटल ए, हा ठीक आहे, चल खाली आता ही बघ, हे दोन लाईन आहेत ना, इथे लिहायचं, ओके, हॅपी, हा एच इथे लिह, इथे कॉर्नरला लिह, एकदम कॉर्नरला, एक ते कॉर्नरला, हा एच मोठा आहे, हा कॅपिटल एच, हा ए ली, ए पण कॅपिटल, जवळ 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 जवळ, पी, पी बघ कसं लिहिलंय, पी, हा हा, चला आता ग्रीटिंग कार्डच्या आतमध्ये तर सगळं झालेलं आहे करून, आणि आता बाहेरून डेकोरेशन चाललंय, झालं पिंकला केला, आणि आता हे हार्ट आहेत ना, हे बघ मी कापलेले आहेत ना, हे चिटकवायचे, ओके, तू चिटकवते की मी चिटकवू, मी चिटकते काय, मी चिटकते, 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 तू बंद केलंस बाळा, खोलते आधी, खोल खोल, कसं खोल, तुला खोलते येते, आधी हे पकड सगळं, हे बघ हळू, आ चुरा नको करूस, हे घेऊ आलं, एक मिनिट एक मिनिट, हा पहिलं ह, तू ते एक हार्ट दे मला, आणि ह्या हार्टला पहिलं तू लावून घे ते गम, इथे हार्टला आहे बघ, इथे इथे लावून घे, पूर्ण हार्टला गम लावून घे, हा पूर्ण पूर्ण, फास्ट फास्ट, हा हा ते चिटकणारच, असं पकडते मी, चल हा घे कर, पडापड पडापड, स्लो नाही करायचं, फास्ट, फास्ट फास्ट विया, आता कुठे लावू, इथे बघ असं लावायचं, ओके अजून कर, हा आता बाकीचं पण हे घे, थम 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 थम, इथे नाही इथे नाही, मागे मागे, हा इथे ला, हो हो पकडलंय, फास्ट फास्ट लावा, दाबून लाव जरा, इथे या साईडला, या साईडला, चला सोडा सोडा, नको नको थांब, मी लावते, चला हे बघ झालं, आता हे थर्ड वालं, हो मला संपलं, विहा आता तिकडे डॅड लिहायचं, डी ए डी, हळूली घाई नको करू, हा आणि चुकू नकोस, हळूहळू लिह, हा डी डी, हा डी डी, घाई नको करू, हा बाळा, येस, पुढे ए, ए डी असं लिहायचंय, येस, आणि आता खोलून दाखव, व्हेरी गुड, विह्याला जसं येत आहे तसं बिचारीने ते लिहिलं, आणि ते तरी थोडस ते डी मध्ये ते कळतच आहे, आणि तिने एवढं ते मध्ये मध्ये गॅप ठेवलं, आणि त्यामुळे फादर्स हे असं बाहेर यायला लागलं, आता काय करायचं बाळा, जाऊ दे, तू मेहनत केली ना, बस झालं, तुला आवडलं नक्की, आवडलं तुला, बस मग बस, मग डॅडाला पण आवडलं, आणि हे थोडंसं वरून जरा ब्लॅक स्केच पेनने थोडंसं आउटलाईन केलं आहे मी ते,
बाकी काही नाही, बस आता हे ठेवून द्यायचं आम्ही हा, आणि डॅडाला नंतर मग द्यायचं संध्याकाळी आपण सरप्राईज. ओके चला ठेवूया. विह्याला मी म्हटलेलं चला आता विया हे लपवून ठेव, तर हिने आता ही रिबीन आणली आहे आणि ह्याचं काय करायचं विह्या? पॅकअप करायचे की पॅकिंग करायचे की त्याला रिबीन लावायचे? मला कळलंच पॅकअप करायचं, तिला कळत नव्हतं की कसं बोलावं. पॅकअप करायचं, पॅकअप करायचं सांगते मग. आणि ह्याला कशी रिबीन लावायची? अशी म्हणजे क्रॉस मध्ये लावायची आहे. ठीक आहे चल तुला लावून देते मी. तुला येत बघ विह्या, तू सगळं सांडशील दे आणि पूर्ण घरभर दे रिबीन होईल. दे ती मी करते, दे दे मी तुला दाखवते तर कसं आहे ते. बस 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 मी करते, दे. विह्याची इच्छा होती त्याला रिबीन लावायची आणि रिबीन लावून दिलंय. बरोबर लावली रिबीन, आवडली? आता तू काय करते त्याला? नको विह्या मी चिटकवले मागून, हे बघ इथे बघ दाखवते बघ, हे इथून मी ना इथून मी चिटकवले, आता ते रिबीन निघणार नाही. इथे मी फेविक्विक मी चिटकवले. इथून खोलणार ना डॅडा? हो हो इथूनच खोलणार. हे बघ इथून असं रिबीन काढली ना की ते खोललं जाणार. ओके चालेल, तुला आवडलं? खुश. चलो संध्याकाळ झाली, 5 वाजले आणि आज संडे असून पण विह्याला ट्युशन आहे काय मॅडम? आणि विह्याची जायची अजिबात इच्छा नाही आहे तरी जाते मॅडम. आणि आज डॅडा आलाय, डॅडा आज लवकर आलाय त्यामुळे तो तिला घेऊन जातोय. विह्या ट्युशन मधून सुटलेली आहे आणि मी तिला घ्यायला आलेली आहे ना विह्या? डॅडा डॅडाच्या घरी फ्रेंड आलाय ना, तू तर बघ ना घरी गेल्यावर बघ. नाही ते असं झाले डॅडाला भेटायला, मग म्हणून म्हटलं डॅडाला बोलली मी तू तुझ्या फ्रेंड बरोबर बस, मी घेऊन येते विह्याला. आदिल पण येणार आहे संध्याकाळी, येणार आहे, आला नाहीये तू, येणार आहे संध्याकाळी. येणार येणार बाळा, चला चला फटाफट जाऊया आता आपण. हा ती ए तुझी फ्रेंड इकडे इकडे हा विह्या पळू नको, विह्या इकडे 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 विह्या पळू नको, नंतर जा नंतर जा. चला आता आपण जाऊया घरी. हा गणपती हे त्यांनी क्लेनी बनवलंय आणि खूप छान आहे. श्रीने तिच्या मावशीसाठी दिलेलं आहे ताईच्या बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे, सो बघू शकता. ही पियू आहे, ही माझी दीदी, ही प्रणाली ताई, सचिन जिजू, वैभव जिजू, येथे अविनाश जिजू आहेत, सोनी ताई आहे, ही बड्डे गर्ल आमची ज्योती आहे, वियाला भरवती आहे, संदेश जिजू, हे संदेश जिजू आणि वैभव जिजूचे फ्रेंड, आणि तृप्ती ताई. हा दिल हाय विया, विया इकडे हाय. वाव दादानी अजून एक बनवलेलं गिफ्ट, गडबड चालू आहे सगळी, गडबड आहे इथे, गडबड बघू शकता. या बर्थडेला माझी बहीण आली आहे, मला सरप्राईज दिलाय तिने, मला माहीतच नव्हतं. मी तिला दुपारी बोलवत होती यायला पण तेव्हा ती नाही नाही करत होती आणि अचानक संध्याकाळी ती आली 7 वाजता आणि यायला पण माझ्या एकदम सुंदर सुंदर गिफ्ट दिलंय त्याला, स्वतःने हाताने बनवलंय, त्याने पेंट केलंय, त्याला खूप छान असं गिफ्ट बनवलंय. थँक्यू, वेलकम, थँक्यू. आणि दुसरा आहे तो खेळण्यातच बिझी आहे, तर त्याला मी यायचं होतं, त्याची जबरदस्ती होती म्हणून मी आली असं. आता ही जाते, आता झाले 10:30 तिला लालबागला जायचंय, आता म्हणून ती आज जाते. आणि ऍक्च्युली तिला पाठवत नव्हतं पण उद्या मुलांची शाळा आहे,
आणि तिचं पण ऑफिस आहे, त्यामुळे मग तिला आता मी आई पाठवते आणि नेक्स्ट टाइम मग यायचं परत हा राहायला. चल आणि विहाने सरप्राईज बनवलंय ना, गपचूप द्या डॅडाला पहिले सांग. डॅडा तू डोळे बंद कर. हा डॅडाला डोळे बंद कर सांग ना. दे हा आता उघडा. येस खतरनाक. आणि हे ना विहानेच केलंय, लियाचं सगळं काम विहानेच केलंय. पावणे एक वाजलेत रात्रीचे आणि बर्थडे संपला आहे, फादर्स डे पण संपला आहे. सगळे मजा मस्ती करून जेवून वगैरे सगळे आपापल्या घरी आता पोचतीलच. आणखी आत्ताच 10 मिनटं आधी सगळे निघालेत, 10 ते 15 मिनटं आधी, तर तेही लोक सगळे आपापल्या घरी पोचतील. आणि सगळं आमचं आवरून पण झालं आहे आणि आता आम्ही झोपणार आहे, कारण उद्या विहाची शाळा आहे आणि तिला आता खूप झोप येते, कारण की दुपारी ती झोपली नाही, ते ग्रीटिंग बनवत बसली, कार्ड ग्रीटिंग कार्ड बनवत बसली, त्यामुळे दुपारी काही झोपली नाही. आणि नंतर मग संध्याकाळी ट्युशनला गेली, नंतर मग सगळेजण मुलं होती, त्यामुळे मग तिचं तर काही एकदम फुल टाईमपास राहिला. आणि जशी आता सगळे गेलेत तिला तर डोळे असे पेंगत आले तिच्या, तिला झोप येते है ना बिया. आता झोप येते ना, चला मला झोपायचं. खूप मजा आली, खूप मस्त मज्जा मस्ती केली, बर्थडे पण छान झाला. आणि हे माझं गिफ्ट आहे जे वैभवने सगळ्यांनी घेतलं, वैभव मम्मी बिहा सगळ्यांकडून फॅमिलीकडून मला हे गिफ्ट आहे, पण मला खूप आवडलं आहे. हे तुला आवडलं, मस्त आहे ना. चला आता आम्ही झोपतो, आपण भेटूया उद्या. उद्याचा ब्लॉग बघायला पण विसरू नका, कारण उद्या पण आम्ही खूप एका ठिकाणी जाणार आहे आणि खूप मस्त मजा करणार आहे. काय बोलते बिया, नक्की? येस. चला आता आम्ही झोपतो, आपण भेटूया उद्या. मोठ्याने बाबू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट, बाय.